खरं तर शिवजयंती का साजरी करावी असा प्रश्न खूप लोकांना पडलेला असतो. काही लोकांना माहिती नसतं, फक्त शिवजयंती आली दोन तासे वाजले की मिरवणूक बघायला निघाली. महाराजांनी काय केलंय ते माहिती नाही, महाराजांची जन्मतारीख माहिती नाही, किल्ले माहिती नाही. शिवाजी महाराज की बस काही दिवसांपूर्वीचा प्रसंग सांगतो. दोन पक्षांमध्ये चर्चा चालली, चर्चा कशासाठी काय कशासाठी कोण जमलं होतं काय माहिती नाही. चर्चा सत्र रंगलं, कोणाचा तरी वाद झाला, तो वाद प्रश्न महाराजांनी पाहिलं. तार दंगल पैकी दंगल काय काय वाटते, कोण कोणाला मारतोय, कोण कोणाला चिरडते, कोण कोणाला भेटत काय पत्ता नाही. तिथून जाणाऱ्या येण्या जाणाऱ्या लोकांवरती सुद्धा दगडफेक झाली, काही त्यांच्या गाड्या चालल्या, घरावर सुद्धा दगडफेक झाली. काही कारण नसताना काही लोकांनी बंद काढलं, पण ती छोटी मुलं 8-10 वर्षाची खूप अत्यंत दंगलीमध्ये सापडली. एक झोपा चाललं होतं, घोटस मुलगा 8-9 वर्षाचा, हा धरून चालला होता आई बाबाचा, दंगल पेटली, सर्वांनी बंद काढला. आई बाबा कुठे आहे पत्ता नाही, मुलगा हात सोडून पळाला. 4-5 दरवाजे ठोकले, कुणी दरवाजा उघडत नाही, सर्व दंगलीच्या भीतीने आपले लपून बसले होते. मुलांनी एक दरवाजा ठोकला, काही आवाज आला नाही. दुसऱ्या दरवाज्याकडे वळला, दुसरा दरवाजा ठोकावला, तोही दरवाजा बंदच. 3-4 दरवाजे ठोकल्यानंतर 5वा दरवाजा उघडला गेला, फाटक उघडताच आतमध्ये शिरला. मुलाला वाटलं आता माझा जीव वाचला, आतमधून त्यांनी फाटक लावून घेतला. आतमध्ये भरपूर काय, 75-80 वर्षाची आजी आतमध्ये बसली होती. कचऱ्याचा ठीक भिंतीवरती देवावर 4-5 देवांचे फोटो, मोडकी चूल, पाणी प्यायला एक फुटक मडक. मुलाला काय करावं समजेल आजी म्हटले, तिथं छपारी चांगलं नव्हतं, छपारा म्हटले नागरीच्या पानांचा छप्पट केला होता, त्याच्यामधून सूर्याची भौतिक किरण आतमध्ये पडत होती, त्याच उजेडात ती आजी जगत होती. आजी आजीनं बघितलं 8-9 वर्षाचा मुलगा आपल्या घरात काय करतो, तिची नजर गेली तिच्यावर, त्या मुलाच्या डोक्यावरती नजर गेली, दाखवतं काय रक्त रक्त रक्त, कारण त्या जगतिक मध्ये त्या मुलाच्या डोक्यावरती एक दगड लागला होता. रक्ताची चिंता देऊन राहिली होती, कपडे रक्ताने वापरून गेला, पूर्ण अंग रक्ताने निघत गेला. त्याच्या कपड्यांकडे लक्ष गेलं, अजय साहेब त्याच्याकडे पळू लागले. तुम्ही त्या मुलाला कंटाळलं, आपलं पदर टाकलं, पदर सुद्धा रक्ताने नाहून गेलं. हे रक्त थांबतच नाहीये, रक्त थांबायला पाहिजे. त्यात आपल्या साडीचा एका कोना फाडून त्याची चिंदी बनवली आणि त्याच्या डोक्यावर बांधली. आता मात्र रक्त रक्त येण्याचा वेळ कमी झाला, बहुधा थांबला. असं दृश्य बघता आपलं काही वाटत, काय वेदना होत असते त्या मुलाला, ते विनाकारण. मुलाला फसवलं, आजी धावत बाजूच्या घरामध्ये गेली, पाणी आणलं,
मुलाला पाणी पाजलं. विचार पुसलेली तेव्हा काय हा मुलगा चांगल्या घरातला आहे, दंगलीमध्ये फसून कापलेत आलेला आहे, आश्रयित आहे, त्याची काळजी घ्यायला पाहिजे. मुलगा भूमिकाऱ्या गर्गाकांना नजरेला बघत होता, त्याने पूर्ण घर बघितलं. या आजीला राहण्यासाठी घर नाहीये, सगळे घरे कचा दारिद्र्यरेषेच्या खाली आई आहे ती. तरी सुद्धा तिने किती माया ना त्याला जवळ घेतलं, त्याला कौतुक वाटलं त्या आजीचं. सूर्य अस्ताला जात होता, त्यांना थांबायचं नाव घेत नव्हतं. आजीला आता मात्र चिंता सतावी लागली, याचे आई बाबा याला शोधत असतील. या आजीचं लक्ष गेलं त्याच्या कपड्यांकडे, रक्ताने नाहून गेलं होतं. तिने त्या कपडे काढून कचऱ्यामध्ये फेकून दिले. आता आपल्याला दुसरे कपडे नाहीये, दुसरं वस्त्र नाही या मुलाला घालायला. तेव्हा तिच्या लक्षात आलं, काही महिन्यापूर्वी मी एका मंदिरात गेले होते, तेव्हा एका थोर पुरुषाने आपल्याला एक वस्त्र दान केलं होतं आणि सांगितलं होतं, आजी हा वस्त्र जर तू घातलास तर तुला आयुष्यभर कुठल्याही दारिद्र्याचं तोंड बघावं लागणार नाही. तिने ते वस्त्र तसेच एका खुंटीला टांगून ठेवलं. आजीला बघायचं होतं त्या वस्त्रामध्ये काय जातोय. आजीने वस्त्राकडे नजर फिरकावली, खुंटीवरती टांगलेला वस्त्र झपाझप आणला, त्या पोराला चढवला, वस्त्र प्रदान केले. आता तिला जरा बरं वाटलं, चांगला घरातला मुलगा चांगला दिसला पाहिजे. सूर्यास्ताला जात होता, मुलाला आई बाबाची आठवण येत होती. मला आई बाबांकडे गेलं पाहिजे, आई बाबांना भेटलं पाहिजे, आई बाबांची वाट बघत असती, उलट साईड आवायला कोणी लागला. अश्रूने मात्र जमिनीचा अभिषेक झाला. थोड्या वेळानंतर त्याला रावे ना, आजीने त्याला सांगितलं, बाळा घाबरू नकोस, हा वस्त्र घालणारा माणूस या धरतीवरती अमर आहे, त्याला कधीच मरण येणार नाही. साधू बिंदास, आपल्या आईबाबांची आई वाढ बघत असलेल्या आईबाबांना भेट. मुलगा घाबरला, आश्चर्य वाटलं, थोडीशी शंकाही होती, असं काय राहिलं वस्त्रात, घातल्यानंतर मला कुणी मारू शकत नाही, असं होऊ शकत नाही. आजीला सांगितलं, जर तुझ्या अंगाच्या केसालाही धक्का लागला तरी आजी तुझा साठी आपला प्राण देईल, प्राण 100% खात्री आहे. बिंधास जा. मुलाने आपले पाय त्या घरातून बाहेर काढले, दंगलीकडे निघाला, आई बाबांना शोधण्याचा प्रयत्न केला, दंगलीमध्ये पाय टाकतात. त्याच्या लक्षात आलं, विभागा नाही त्याच्याकडे येत आहे, आता पुन्हा एकदा माझ्यावरती मारा होणार, डोळ्यांनी मात्र परत होत उठणार आहे. काय घडणार, काय होणार, त्याने आपले नेत्र मिटले, धोक्यावरती हात ठेवले. काही क्षणानंतर त्याने डोळे उघडले, बघतो तर काय, एक साखळी त्याच्या समोर उभी होती, त्या साखळीने त्याच्यावर येणारे दगड, त्याच्यावर येणारे वार तुटले आणि त्याला वाचवलं. त्याचा विश्वास बसत नाही, आजीने मांडलेलं खरं खरे खरं त्या आजीने सांगितलेलं, ह्या वस्त्र हा वस्त्र प्रदान केल्यानंतर मला कुणी मारायचा प्रयत्न करत नाही. अर्ध्या तासापूर्वी जी माणसं मला मारायला धावत होती, आता मात्र माझं संरक्षण करत आहे. काय घ्यातोय, आता मात्र एकच खाणार आहे, खांडामध्ये एकच गोध आहे. मुलगा उलट्या पावलाने परत त्या आजीच्या खोपटीमध्ये गेला, बघतो तर काय, आजी त्याची वाट बघत होती. त्याने जाऊन पहिला प्रश्न विचारला, आजी काय जादू या वस्त्रामध्ये. आजीने सांगितलं, बाळा तो वस्त्र नीट बघ, काय दिसतोय बघ. त्या मुलाने वर पासून खाली पर्यंत वस्त्र बघितलं, त्याला दिसला एक माणूस,
सिंहासनावर विराजमान, डोक्यावरती चरीची टोपी, अंगावरती अलंकार, माथ्यावरती चंद्रपाल, डोक्यावरती पेच, चरीकाय महादेव स्वतः कैलासावर विराजमान आहेत। बाळाने विचारलं, आजी हा कोण आहे, ह्याच्यामुळे मला का वाचवलं? थोड्या वेळानंतर आजीने सांगितलं, बाळा हा चित्र तुला कुठे दिसलाय का? मुलगा म्हटलं, हो हो, मी जिथे जिथे गेलोय तिथे तिथे चार पाच ठिकाणी तरी हा चित्र मला दिसलेला आहे। आणि आजी तुझ्या भिंतीवर सुद्धा त्याच माणसाचं चित्र आहे, तुझ्या देवाल्यामध्ये मी बघितलंय या माणसाचं चित्र आहे, हा देव आहे का? कोण आहे माणूस? उत्सुकता वाढू लागली। मुलगा थांबेला, प्रश्नाचं वडीलबाळ झाला। आजीने ते मुलाचा हात धरला, हात धरून ते चित्राकडे बोट दाखवले आणि एका वाक्यामध्ये उत्तर दिलं, हे आहे गणपती, गणपती भूपती प्रजापती स्वर्गरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान व्यक्तित्व न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुणावतम सिंहासन अधीश्वर राजाधिराज श्रीमंत 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 योगी सिंहासनाधीश्वर राजाश्व छत्रपती। एका वाक्यामध्ये, फक्त एका वाक्यामध्ये त्या आजीने महाराजांचं पूर्ण आयुष्य सांगून टाकलं। तिने सांगितलं, ज्या बाळाने जन्म घेतात स्वांच्याचं स्वप्न बघितलं, जगवनाचं स्वप्न बघितलं, त्याच्या आईने आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपलं प्राण वेचलं, असं एकच राजा महाराष्ट्रामध्ये होऊन गेलं त्याने फक्त आणि फक्त आपलं आयुष्य वेचलं ते आईच्या स्वराज्याच्या स्वप्न पूर्तीसाठी। अशा राजाला मी का नको माझ्या जीवांच्या शेजारी ठेवू? हा देव नाहीये, हा माणसामधला देव म्हणजे देव माणूस आहे। राजे खूप होऊन गेले पण ज्याला जगाने मानलं तोच आमचा राजा म्हणजे राजा शिव छत्रपती। त्याने मराठ्यांच्या डोक्यावरती केलेलं छत्र पुन्हा एकदा मिळवून दिलं तो म्हणजे राजा शिव छत्रपती। त्याचं एक वेळा नाही कारण त्याच्या प्रजेच्या पोटी पोटी दोन वेळा राज्याभिषेक झालं तो म्हणजे राजा शिव छत्रपती। धर्मासाठी मारण्याची ताकद असणारा पुत्र पैदा झाला तो म्हणजे शंभूराजे, तो म्हणजेच राजा शिव छत्रपती। असा एकच राजा पृथ्वीवर होऊन गेला। महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 मध्ये जन्म शिवनेरी किल्ला असायला लागला। सह्याद्रीतून हर हर महादेवचा नारा घुमू लागला। सैतानी आत्मानी जुलमी शक्ती आपल्या आल्या ढगांनी मराठी साम्राज्य केल्याचा प्रयत्न करत होता पण त्या ठिकाणी ना सैतानाच्या पुढे उभा राहिला आणि हा स्वराज्य माझा आहे, जर तू माझ्या समोर आलास तर तुझ्या नळ्यावर पाय ठेवून उभा राहील, मी आहे राजा शिव छत्रपती, या रायतेचा राजा, कुणाचीही हिंमत नाही माझ्या राज्यामध्ये येऊन माझ्या मराठी माणसावर अन्याय करण्याची। त्यांनी अन्याय सोचले त्यांचा राजा शिवाजी नव्हता,
म्हणजे शिवराज्य. शिवराज्यामध्ये एकाही स्त्रियेवर अन्याय झाल्याची नोंद नाहीये असा एकच राजा त्यांनी उभ्या आयुष्यात स्त्रियांचं रक्षण, मराठ्यांचं रक्षण, कष्ट करणाऱ्याचं रक्षण केलं. अशा राजाची शिवजयंती एक दिवस नाही तर 365 दिवस झाली पाहिजे. दिवस जयंती करणं आपल्यासाठी शक्य नाहीये तर काय केलं पाहिजे? 365 दिवस महाराजांचं काम आपण केलं पाहिजे, त्यांचं अधुरं स्वप्न आपण पूर्ण केलं पाहिजे. महाराजांचं स्वप्न संयुक्त महाराष्ट्र म्हणजे एक महाराष्ट्र झाला पाहिजे. त्यांचं ते स्वप्न त्यांनी जिवंतपणे बघितलं, पण त्यांच्या निधनानंतर खूप साऱ्या अशा गोष्टी होऊन गेल्या ज्याने महाराष्ट्रामध्ये फाटे फुटू लागले. संघाजीमध्ये भगवान एक पुण्याक थंडी झाले, पहाट्या रायगडावर जाऊन बटाट्या पण झाल्यावर जाऊन बघून जो 350 वर्षांपूर्वी हर हर महादेवाचा नारा घुमला होता त्याचा निनाद अजून कानापर्यंत पोहोचतो. कधी ते किल्ल्यांवरती उभे राहून बघा, घोंगावणारा वारा त्याच्यामध्ये चालणारे तलवारीचा संशयीचा आवाज तुम्हाला येईल. शिवनेरीवर प्रतापगडावर पाय घालताच तिथली भूमी किती किती पवित्र आहे हे जाणून येत, तिथला वारा किती पवित्र आहे हे कळून येत. तिथे गेल्यावरती महाराजांचे पराक्रम आपल्या अंगामध्ये शिरतो आणि अंगावरती एकच काटा उभा राहतो. कुणीतरी हात मारावी छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्या तोंडून कधी बाहेर येतो ते आपल्याला सुद्धा कळत. किल्ल्यावरती गेल्यावर त्याच्यामधली एक एक दगड, त्या दगडीमध्ये भरलेला चुना, तो चुना नसून तो आहे रसायन. आणि त्या रसायनाचं नाव आहे निष्ठा. ते दगड म्हणजे बावळे, ते दगड म्हणजे सेनापती, ते दगड म्हणजे निष्ठावंत कार्यकर्ते. आणि तो चुना म्हणजे या सगळ्यांना जोडणारा तो निष्ठेचा रसायन. आपला गाव बामणडवरी गाव 800,000 लोकांचं गाव, ज्या गावाचा इतिहास बघितला खूप मोठी मोठी लोक होऊन गेली, त्याने या गावासाठी आपलं प्राण सुद्धा वेचलेलं आहे. त्यांचं एकच स्वप्न होत हा बामणडवरी गाव एकवटलं पाहिजे. ते कार्य आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि आज मला हा कार्यक्रम बघून वाटतोय 50% किल्ला भरले झालाय. बामणडवरी हा पुढच्या वर्षी एकवटल्याशिवाय राहणार नाही. हे कार्य आपल्याला पूर्ण करायचं आहे. सर्वांना एकत्र घेऊन पुढे जा, गावाचं नाव मोठं करा. हे स्वप्न बघितलं जाणताराचं मित्र मंडळ बामणडवरी. मीही त्याच्या मंडळाचा घटक वाढलो इथेच, सध्या राहतो गावाला, पण माझा जन्म इथेच. मलाही माहिती आहे हे गावाने या गावाने काय केलं आपल्याला. हनुमंताची पालखी असती आपण बघतो, देवळापासून जी रांग सुरू होते
त्या बाल मठापर्यंत जाऊन ठेपते एवढा मोठा नाव हा हनुमान जयंतीला जमा होतो हाच नाव पुढच्या वर्षी शिवजयंतीला जमा झालाच पाहिजे. आता हा निश्चय आम्ही केला आणि आम्ही तो पूर्णपणे सत्यात उतरवतो. खूप परिश्रम करतो, खूप धावतो, आम्हाला काही नकोय त्याच्यात. गाव एक झाला, गावात स्वच्छता आली, गावात रस्ते झाले, यात आमच्या समाजात हे आमच्या हाती न घडता दुसऱ्या कोणाच्याही हाती घडलं तरी चालेल, पण त्या गावाचा विकास हा झालाच पाहिजे हा आमचा प्रथम हेतू आहे. कुणीही काम करा चालेल, आज वर्ष 2017 येत्या 3-4 वर्षात माझा स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. आणि जाणताना मित्रमंडळ बाबा मंदिरने मला मंचावर येण्याची संधी दिली, ओढण्याची संधी दिली, आता समजा व्यक्त करायला सौभाग्य मला दिलं. शिवजयंती उत्सव आहे, पावन 16 आहे, त्यामध्ये माझं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलं, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांच मनाच्या अंतकरणापासून आभारी आहे. आणि माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, शिवाजी महाराज की. अरे नमो पार्वती पते, आलो आलो धन्यवाद.